राज्याच्या सहकार मंत्र्यांनी येत्या पंधरा ऑक्टोबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याची परवानगी दिली आहे मात्र कोल्हापूर वगळता एक रकमी एफ आर पीचा मुद्दा अजून निकाली निघालेला नाही एफ आर पीपेक्षा दोनशे रुपये जादा दर मिळाला पाहिजे अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे शेतकरी संघटनांची भूमिका विचारात न घेता साखर कारखाने सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास संघर्ष होण्याची शक्यता आहे यावर्षीचा ऊस गळीत हंगाम पंधरा ऑक्टोबरपासून सुरू करण्यास राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी परवानगी दिली आहे कर्नाटक राज्यातील महाराष्ट्राच्या सीमेलगतचे साखर कारखाने एक ऑक्टोबरपासून सुरू होतात त्यामुळे राज्यातील ऊसाची पळवापळवी होते राज्यात यावर्षी ऊस क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सुमारे चौदा लाख सत्याऐंशी हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले यावर्षी राज्यातील दोनशे तीन साखर कारखाने सुरू होतील यंदाचा हंगाम एकशे साठ दिवस चालेल असा अंदाज आहे मात्र वाढलेलं ऊस क्षेत्र लक्षात घेतल्यास साखर कारखाने पंधरा ऑक्टोबरपासून सुरू करावे लागतील विलंब झाल्यास उत्पादित झालेल्या संपूर्ण ऊसाचं गाळप करणं मुश्किल होईल परिणामी काही ठिकाणी ऊस गाळपाशिवाय शिल्लक राहील खरं तर एक ऑक्टोबरपासूनच साखर कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली जाणार होती पण पाऊस लांबल्यामुळं पंधरा ऑक्टोबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे काही साखर कारखान्यांनी याच महिन्यात मोळीपूजन करण्याची तयारी सुद्धा आहे पण परजिल्ह्यातील ऊस तोडणी मजूर मात्र अजूनही दाखल झालेले नाहीत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एक रकमी एफ आर पी देतील असं जाहीर करण्यात आलंय पण राज्यातील इतर साखर कारखान्यांची भूमिका अजूनही जाहीर झालेली नाही पीपेक्षा जादा दोनशे रुपये दर मिळावा आणि ही रक्कम एकरकमी मिळावी अशी भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे त्याबद्दल साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांमध्ये चर्चा झालेली नाही अशा परिस्थितीत साखर कारखाने सुरू झाले तर शेतकरी संघटनांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे त्यातून संघर्ष उफाळून येईल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता आहे